संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात त्याच्यामुळे बदलाचे वारे वाहला. नंतर उद्धवजीने सांगितलं की आपण सगळ्यांशी जरा चर्चा करूया, बरेच दिवस वन टू वन चर्चा झालेली नाही आहे. आणि मला आल्यावरती प्रश्न विचारला त्यांनी की आज आम्हाला कशा करता बोलवलं, निवडणुका आहेत तोपर्यंत तुम्ही येण्याची रोज तयारी ठेवा. त्याचं कारण असं आहे, रोज तुम्हाला इथे एक बातमी मिळणार, रोज इकडे इनकमिंग आहे महत्त्वाचं. अर्थात मगाशी जो आपण प्रश्न विचारला की काही घोषणा होते आहे का, नक्कीच घोषणा होईल. मी माननीय उद्योजकांना विनंती करतो की आपण बोला. बर ठीक आहे. गेले काही दिवस बातम्या येत होत्या की एक आश्चर्यकारक भूकंप होणार आहे. आम्ही सुद्धा विचार करत होतो की आता भूकंप हा आश्चर्यकारक कसा असू शकतो, आणि तो भूकंप आज काय आहे तो संपूर्ण देशाने पाहिला. मी उन्मेश पाटील, करण आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून नुसतं स्वागत नाही तर अभिनंदन करतो. कारण आजपर्यंत रोज मी पाहत होतो, वाचत होतो, कोणी किडीक मुडीक इकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का. असा धक्का खाणारी शिवसेना नाही आहे. शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते. आणि म्हणून मी आज यांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की एकतर्फी सगळा प्रवाह चालला आहे की काय असं देशात वातावरण असताना सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे तो सत्ताधारी पक्ष व्हावा, सत्ता बदल व्हावा, राजकारणामध्ये सुद्धा बदल गरजेचा असतो. आणि त्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काही लढतो आहोत ते जनतेसाठी लढतो आहोत. मी परवाच्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये जे काही थोडं थोडकं बोललो त्यामध्ये मी जे सांगितलं होतं तेच पुन्हा बोलतो. देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा. वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला, आम्ही पाहिला, आम्ही त्याच्या विरुद्ध लढायला उभे राहिलो. पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्याने अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून झिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांना सुद्धा आता फेकून देण्याचं जे एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्याविरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या असंख्य सोबत्यांसह मी तर म्हणेन ह्याला खरं बंड म्हणतात. कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती, त्यांना सगळेजण संपूर्ण जग हे खोकेबाज म्हणतं, पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उन्मेष तुम्ही आणि करण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला आहे. आणि आता साहजिकच आहे, जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. आजपर्यंत आम्ही तो मित्रपक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देत आलो होतो. त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उन्मेषजीच होते. निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हालाही कसं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण उन्मेष तिकडे असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं कसं. आता त्या कार्यकर्त्यावरतीच अन्याय झालेला आहे. केवळ त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते आलेले नाही तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी इकडे करू शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले आहेत. म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि बाकी एकूण काही प्रश्न असतील तुम्ही विचारा. दुसरी पाच उमेदवारांची घोषणा झाली नाहीये, त्यापैकी काही तुम्ही आज घोषणा करणार आहात, तुम्हाला कधी करू असं वाटतं? या लिहून लिहून घ्या. पहिला कोणता घेऊ, दुसरा कोणता घेऊ, ठाणे झाले ना रे. अरे ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे, अनेक सारे सारे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं शिवसेनेने मोठी केली. दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली, काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले. पण त्यांना